गुड इवनिंग एवरीबॉडी आउट देयर वर्षा पवन शीतल वैष्णवी प्रतीक्षा जल्दी से बताओ क्या हम दिखाई दे रहे हैं और सुनाई दे रहे हैं या नहीं बिकॉज आज एक नए एपिसोड के साथ सीओटी के नए सेशन के साथ आप तो देख ही सकते हो मुझे लगता है एक थंबनेल कम पड़ रहा है दो थंबनेल लगाने चाहिए इस सेशन को वाई ओ गॉड लुक एट द रिजल्ट अनस्टॉपेबल रिजल्ट ऐसा क्या बाकी है मैम अभी अभी इस बच्चे का एफ का रिजल्ट बाकी है इंटरव्यू देकर आया है एस एस का रिजल्ट बाकी है अभी देखना है कि सौरभ ढोले के थंबनेल में और कितने सितारे आने वाले हैं इस बच्चे का 2021-22 पिछले साल का आईबीपीएस पीओ का रिजल्ट पॉइंट से फाइनल रिजल्ट गया आईबीपीएस क्लर्क मेन्स 0.7 से गया इतना डिप्रेशन होने के बाद जब किस्मत तुमको पॉइंट सिक्स से पटकाती है और पॉइंट सेवन का झटका देती है तो किस्मत को कहो नॉक नॉक आई एम बैक एंड लुक कैट दिस एस एस ए के इतिहास में एस एस ए की हिस्ट्री में दिस इज द फर्स्ट ऑनलाइन बैच स्टूडेंट विथ सो ह्यूज बिग नंबर ऑफ रिजल्ट स्टिल दर आर टू रिजल्ट

एक सीट भी होती आई वड़ी एक गवर्नमेंट जॉब मत लडीज आए तो इस बार की दिवाली मुझे लगता है हम लोग आज ही सेलिब्रेट कर लें में ये तो दिवाली के रिजल्ट लग रहा है मुझे anyway, सौरभ अगेन पूरी एस एस ए की टीम की तरफ से बहुत बहुत कंग्रेचुलेशन एंड वेलकम द मोस्ट अवेटेड सीओ टी एंड नाउ लेट्स गेट रेडी विद सौरभ मेरा सद्या काहीतरी सांगा प्रॉपर कुठले तुम्ही okay. सो माझं पूर्ण नाव सौरव रविकांत ढोले आहे माझं आय रिसेंटली सेलिब्रेटेड माय बर्थडे ऑन एप्रिल देन आय वॉज बॉर्न अँड अप इन नागपूर आय कम्प्लीटेड माय स्टँडर्ड टेन स्टँडर्ड ट्वेल्थ इन नागपूर प्रॉपर तुम्ही नागपूरचे या ओके तुम्ही प्रॉपर नागपूर मधले म्हणजे कोणी गावात नाही no, no, नागपूरचे no. एम ओके तुम्ही विदर्भाची म्हणजे आई वडील काय करता तुमचे माय फादर इज अ टीचर जस्ट लाईक यू मराठीत जाऊया कारण की कनेक्ट तर आई वडील काय करतात माझे पप्पा टीचर आहेत तुमच्यासारखेच इंग्लिश शिकवतात ओके मम्मी एक हाऊस वाईफ पण त्या ऑन बनणार आहे आता ओ ग्रेट तर तुम्हाला भाऊ आणि बहीण नो मॅम सिंगल चाईल ओके okay, तो तुम्ही एकटंच आहे तर सगळं आई वड्यांचं लक्ष तुमच्यावरच असतील काय करतो कसं करतो करेल की नाही सगळं yes, तर तुमचा प्रॉपर ग्रॅज्युएशन कशामध्ये झालं सर ओके okay. uh, आय एम मी केमिकल इंजिनियर आहे टू थाउजंड ट्वेंटी वन मध्ये कम्प्लीट झालं माझं ग्रॅज्युएशन कुठून केलं तुम्ही सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इन पुणे तर तुम्ही नागपूरकडून पुणेला आले ग्रॅज्युएशनसाठी साठी केमिकल इंजिनिअरिंग केली पुण्याच्या कॉलेजमधून आणि दोन हजार एकवीस ला मग इंजिनियरिंग झाल्यावर बँकिंग कसे आणि ते पण केमिकल इंजिनिअर बँकिंगला कसं ऍक्च्युली केमिकल इंजिनियरिंग मध्ये माझा कधीच इंटरेस्ट नव्हता माझ्या पप्पांनी मला म्हटलं होतं आणि माझा म्हणजे केमिस्ट्री एक विषय आवडत होता फक्त ओके म्हणून मी केमिकल इंजिनिअरिंग केली होती पण मी ती खूप चांगल्याने केली म्हणजे okay. टॉपरच होतो तिकडे पण ओके okay. हा आणि मला नेहमी जसं पब्लिक सर्व्हिस मध्ये यायचं होतं ओके मग बँकिंग एक माझ्या रिलेटिव्हनी मम्मीला सजेस्ट केलं होतं माझं ओके Okay. Okay. तेशा 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 okay. तर तेव्हापासून मग इकडे आलं मग कोणी सांगितलं की एस एस सी ची तयारी करत होतो पण कोविड मध्ये घरी आलो तर त्यामुळे असं त्याच्यात खंडन पडलं ओके तर मग त्याचं सुटून गेलं होतं एकदम म्हणजे बॅड फेज होती लाईफची ती एकदम तर त्याच्यात एक मावशी आहे माझी कल्पना त्यांचं नाव आहे त्यांनी आईला सांगितलं होतं की बघ बँकिंग म्हणून आहे शुभम फास्ट जॉब लागतात म्हणून शुभम फास्ट जॉब लागतात त्या मावशींनी सांगितलं म्हणून तुम्ही जॉईन म्हणजे इथं तुमचं कोणीच नव्हतं फक्त एक सांगितलं की फास्ट जॉब लागतो इथं येऊन आणि तुम्ही जॉईन करून टाकलं तर तुम्ही सेव्हन ऑनलाईन बॅच जॉईन केली पण जोपर्यंत मला आठवते तुमचं मागचे रिझल्ट पॉईंट सिक्स आणि पॉईंट सेव्हन गेले तर पुढे जाण्याच्या अगोदर मला सांगा ते टप्पा जे बसलं होतं लकचा द लक जब आपण नीचे खींच रही ती पॉईंट सिक्स पॉईंट सेव्हन चे रिझल्ट जाना बोले तो एकदम दिमाग के सारे बत्तिया गुल हो जाते हैं। फिर से तुमने इतना ज्यादा बडा झटका कैसे दिया लक को काही केलं असं तुम्ही काय केलं रिबाउंड कसं केलं स्वतःला ते सांगा मला होतो मॅम एक दोन महिने होते तेव्हा तर खूपच खराब वाटत होतं म्हणजे अभ्यासच नव्हता गेला तेव्हा

तुम्हाला काय सांगायचं येस मॅम गो हेड मॅम फर्स्ट ऑफ ऑल ज्या आपण एक्झाम्स देत आहोत त्या कोण म्हणजे कोण कंडक्ट करत आहे मोस्टली आयबीपीएस करत आहे आणि कोणासाठी करत आहे म्हणजे कोण कोण एलिजिबल आहे एक इंजिनियर देऊ शकतो एक केमिकल इंजिनियर देऊ शकतो एक मेकॅनिकल इंजिनियर देऊ शकतो बी चे मुलं देऊ शकतो चे मुलं देऊ शकतात बी कॉम चे पण मुलं देऊ शकतात फॉर दॅट मध्ये इवन डॉक्टर्स अँड आर्किटेक्ट पण देऊ शकतात सो द पॉइंट इज एक डॉक्टर एक आर्किटेक्ट एक बी ए बी एस सी किंवा एक इंजिनियर एक खूप वेगळ्या लेवलवर इंटेलिजंट आहे oh, बरोबर म्हणजे टोटली डायव्हर्जंट पाच right. तर मग आपण त्यांच्या इंटेलिजन्सला जजच नाही करू शकत कर। hmm. तर ही जी एक्झाम आहे आपली ही इंटेलिजन्सची आहेच नाही हार्डवर्कची आहे बँक ऑन चार्गेट आय थिंक दिस नीड्स टू बी कोटेड तर सौरला नेमकी सांगायचं काय की तुमच्या बाजूला परीक्षेमध्ये बँकिंगच्या बसणारा मुलगा डॉक्टर पण असू शकतो इंजिनियर पण असू शकतो डेंटिस्ट पण असू शकतो फार्मसिस्ट पण असू शकतो आणि एक साधारण ओपन युनिव्हर्सिटी मधून केलेला बी ए ग्रॅज्युएट पण असू शकतो म्हणायचं काय तर बँकिंगची परीक्षा सक्सेसफुल होणारा मुलगा म्हणजे त्याचा आयक्यू खूप जास्त नाही पण त्याचं हार्डवर्क खूप जास्त सल्यूट त्या सो दिस इज वन पॉइंट टू टू बी नोटेड दिस होऊन एक कोट ओके तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं आहे की मी इकडे काबरा आहे माझ्या स्टडी टेबल वर मी हे कोट लिहिलं होतं इंग्लिश मध्ये मॅम यू कॅन ट्रान्सलेटेड आफ्टर लाईक आज आय से द हाईट ऑफ ग्रेट फोक रिचड अँड केप्ट वॉज नॉट अटेंड बायन फ्लाइट बट दे Like the the great, great people, yeah. right. But they, while their companions slept, were toiling But, uh, upward in the the night. night. That's so true. That, That's so so true. famous lines. कि जो लोगों ने अपनी ऊंचाई हासिल की है और उस मुकाम पे पकड़े रहे हैं Success हासिल करना और success को maintain करना बहुत मुश्किल है वो क्यों किया है कि वो तब मेहनत कर रहे थे जब उनके companions आराम कर रहे थे डिपेंड सक्सेस इज डायरेक्टलीस ने लक ने दिया है, से गया है, PO, result, किस्मत को दोबारा दिखाई देखो ये है ओके सौरभ तरह थोड़ा सा पूरे सवे का या लाइक yeah, like, उसके बाद यही है की अभी तो मैंने क्वान्टिटी के बारे में बोल दिया कि बहुत काम करने उसके बाद वी right. कि जो कर रहे वो सही तो कर रहे हैं hmm. ऐसा तो नहीं कर रहे कि सिर्फ प्री की पढ़ाई कर रहे हैं और अपेक्षा कर रहे कि मेंस क्रैक होने वाला है hmm. या सिर्फ मैथ्स और एलआर कर रहे हैं इंग्लिश को छोड़ दिया जीए को छोड़ दिया okay. बच्चे ये भी करते हैं क्वालिटी so sure. so 8 घंटे की पढ़ाई लेकिन वर्ड्स कर रहा है क्या फायदा वर्ड एग्जाम में आते ही नहीं है

त्याचे म्हणजे एकदम हे म्हणतात ना फाउंडेशन आहे आपली वन्स गो फॉर वन मोर फिर से एक बार जोरात एकदम दंडनीत आवाज सांगून द्या त्यांना एकदा आपल्या ज्या बॅचेस कंडक्ट होतात okay. त्याच्यावरच आपण अभ्यास करणार आहोत आपला तर आपल्या बॅचेस सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे त्याला आपण बिलकुल नेग्लेक्ट नाही करू शकत आणि आम्ही तेच करतो मैडम सरना फोन कर दो कुछ मैडम कुछ सर तो सौरभ तो का मुझे आज भी याद है शुभम सर भी यहाँ बैठे session, yes. हो, के आंसर्स रहेंगे आपका बैच का लेक्चर हो सौरभ के आंसर्स रहेंगे और इनफैक्ट किसी रीजन लेक्चर मिस भी हो जाए तो तुम्हें बैच इज इम्पोर्टेंट है क्वॉंटिटी हार्डवर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सक्सेस दुसरा क्वालिटी तीसरा बॅच प्रामाणिकपणे करा म्हणून हे सगळं थमनेल तुमचं पण भरशील ओके तर मला आता मी सुरू करू माझे प्रश्न सर्व तर या पूर्ण जर्नी मध्ये सर्वात मोठा मोटिवेटिंग मोमेंट काय होता मॅम मतलब मोटिवेशन तर हेच होतं कि बा आपले रिझल्ट येत आहेत आणि जेव्हा नाही आलं किंवा तुम्ही एकवीस पासून अभ्यास सुरू केलं जसं वाटलं नाही की सोडून द्यायचं तेच तेच का करायचं बसायचं नाही एका मिनिटासाठी पण नाही वाटलं ते कारण म्हणजे एकदम कमी आणि राहत होत ना मला असं वाटत होत की आपण इथपर्यंत आलोच आहे थोडस अजून करायचं की मग झालं म्हणजे एका मिनिटासाठी पण नाही आलं तुम्ही जे पॉईंट सिक्स पॉईंट सेव्हन म्हटलं ठीक आहे म्हणजे रिझल्ट नाही आले पण पर इंटरव्ह्यू पर्यंत ते पोहोचलो होतो ना आणि एक वेळ एका वेळेस ट्राय केल्यानं हार मानून टाकायचं ते काही मला पटत नव्हतं म्हणजे ऍटलीस्ट दोन वेळा तीन वेळा तर ट्राय करेन ना मी करेक्ट कितना रास्ता रह गया कितनी चीजें रह गई उससे ज्यादा मैं कितनी दूर आ गया इस पे तो नजर डालो तो सौरभ ने वहां नजर डाली कि मैं बहुत आगे आ चुका हाँ। मोटिवेशन हाँ। तो तो जवर है सर्व डिप्रेसिंग कभी डिप्रेसिंग मुमेंट कैसे पहले थोड़ा काइंड ऑफ यू कैन से पण आपले जे बॅचेस वगैरे आहेत तेच मला खूप एंटरटेनिंग वाटत होते माझं पूर्ण माइंड रिफ्रेश होऊन जात होत ओके सो दॅट आय टेल की वो एंटरटेनिंग से मुझे याद आ गया की शुभम सर मैं और यस सर काफी एंटरटेनिंग yes, पढ़ाते हैं मुझे अच्छा लगा ये सुन के की बच्चों को बोर तो एटलीस्ट नहीं होता सो so, बॅचेस चांगले होते आणि हे तर मला हे सांगा की आता तुम्ही बँकिंग झाले आई वडिलांचा रिलेटिव्ह सगळ्यांचा हे सगळं बघून काय आहे म्हणणं आता तुमच्याबद्दल मॅम मला कधीच रिलेटिव्हचं प्रेशर नव्हतं okay. वडिलांचं तर नव्हतंच नव्हतं रिलेटिव्हच पण नव्हतं त्यांचं फक्त इतकंच होतं की बा यू कॅन तू अजून करू शकतो ओके okay. तर तेच म्हणजे जस्ट रिअलाइज म्हणजे एकदम आपल्या लेवलचं जे आहे तुझं पोटेन्शियल जितकं आहे त्याच्यासोबत जस्टिस कर अँड एव्हरी वन वॉज हॅपी विथ इट

शुभम सर झाले किंवा यश सर झाले ते ए वरून बी वरच जाणार आहे वन स्टार नंतर टू स्टारच येणार आहे एकदम काही नवीन नाही शिकवणार आहे जर तुम्ही असं क्लोजली ऑब्झर्व्ह केलं की फर्स्ट लेक्चर वन आणि लेक्चर टू मध्ये किती अंतर आहे तर तुम्हाला असं कळेल की फक्त टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट किंवा खूप झालं थर्टी पर्सेंट मॅडमनी वेगळं शिकवलं आहे आणि ते जे थर्टी पर्सेंट आहे फक्त त्याच्यावर फोकस करा आता तुमचा क्लास होते बेसिकली सेव्हन्टी मिनिट्स अराउंड समजा तर सेव्हन्टीच थर्टी पर्सेंट किती झालं ट्वेंटी वन मिनिट झालं तर फक्त त्या फोकस करा नवीन नवीन काय शिकत आहे त्याच्यावर फोकस करा शुभम सर पण टू वाजता लेक्चर झालं पण त्याच्यात सर फक्त थर्टी पर्सेंट वगैरेच नवीन शिकवू शकतात खूप झालं ते जे नवीन आहे फक्त त्याच्यावर फोकस करा बाकीचं तर मग ते तुम्हाला पहिल्यापासूनच येतंय मी म्हणजे ते असं छाटत गेलो होतो की मला इतकं नव्हतं हे नाही करायचं हे नवीन आहे याच्यावर फोकस करेन म्हणजे प्रत्येक लेक्चर मध्ये सौरभ का दिमाग अलर्ट था मुझे क्या नया सीखने को मिला जो मुझे आता था वही आज मैंने रिपीट किया सो यानी यू आर प्रिटी क्रिस्टल क्लिव ओके तर इंग्लिश साठी सुरुवातीला तुमचा स्कोर किती होता आणि आता किती आहे इंग्लिश तर पहिल्यापासूनच चांगला आहे हो हे तर मला माहित आहे की सौरभ रिअली वॉज व्हेरी इनफॅक्ट ही इज व्हेरी गुड ऍट इंग्लिश सुरुवातीपासून किती स्कोर आ, मी एन आय सी एल एक्झाम दिली होती ओके okay. तिथे मला ट्वेंटी थ्री मार्क्स होते इंग्लिश मध्ये पण आणि मग त्याच्यानंतर हे प्रीच गोष्ट खूपच वीक होतं तर ट्वेंटी फोर मार्क्स हा ट्वेंटी थ्री मार्क्स पहिल्या पेपर मध्ये हे सुरुवातीचा इंग्लिश yes. लेवल सध्या इंग्लिशचा काय स्कोर आहे तो एम जर इंग्लिश दे ते ते ट्वेंटी चा खाली ना भेटत प्री मध्ये आरआरबी क्लर्क मीन्स होती थी। या थे थे, थे? वर्शित हे हे आर आरआरबी तिथे आउट ऑफ फोर्टी थर्टी एट पॉइंट सेवन फाय होते इंग्लिश मध्ये व्हेरी गुड आणि हे दुसरे आयबीपीएस पीओ मेन्स मध्ये आउट ऑफ फोर्टी थर्टी टू होता इंग्लिश चा स्कोर ते झालं की हे आय सी एच विच इज अ व्हेरी गुड जॉब तिथे ट्वेंटी एट पॉईंट सेव्हन फाईव्ह होता आउट ऑफ थर्टी uh, सगळ्याच सगळ्याच परीक्षामध्ये तर मला फक्त एक सांगा आता सुरुवातीपासून इंग्लिश चांगली तुम्ही जीएसटी केलं का येस मॅम तुम्ही बुक रिव्ह्यू लिहिले का का केलं तुमचं इंग्लिश चांगला आहे ना मग कशाला करायचं

मॅम इंडियन एक्सप्रेस आता ओके इंडियन एक्सप्रेस पेज विच लाइक एव्हर आय लाईक बट मोस्ट इम्पॉर्टंटली आपण फोकस करायला पाहिजे बिझनेस बिझनेस पेजेस वर इकॉनॉमी अँड ऑल्सो चांगली इंग्लिश असून पण रिडिंग करायलाच पाहिजे नाही येस मॅम ओके आणि मला हे सांगा मग तुम्ही आरसी ची प्रॅक्टिस वोकेबलरी yes. मॉक्स पण द्यायचे मॅम yes, मार्क सुरुवातीला मॉक्स पण द्यायचे मॅम विराट अलग टेक एस पे ओके okay. अभी मैं अपना बताता हूँ yeah, मैं ना दो घंटा शिवम सर का क्लास करके दो घंटा यश सर का क्लास करके फिर आपका भी क्लास होता था मैं बहुत ही ऐसे थक जाता था ओके। okay. तो कैसे होता था कि मैं थक जाता था ना बेसिकली तो फिर मैं सिर्फ़ बेड पे पड़ जाता बेड बेड वर झोपन जो हो तो मैं अपना मोबाइल उगड़ क्विज क्वीज वगे होते मतलब इट इज अ लेझी मॅन सब्जेक्ट बेसिकली ओके सो इंग्लिश यू लेझी सब्जेक्ट गो गो एंड फक्त पॅराजम्बल एक असा विषय तिथे इंग्लिश मध्ये पेन उचलाव लागते बाकी okay. कशातच पेन उचलाव सो ट्रू दॅट्स सो ट्रू त्याच्यामुळे पॅराजेंबल मध्ये प्रॉब्लेम होते फक्त बेड वर झोपून मोबाईल घेऊन करा पाहिजे पण तुम्ही हुक्याबदारी साठी काय केलं वेगळं साठी रीडिंगच खूप इम्प्रूव्ह केली होती म्हणजे कसं जातं की आपल्याला एक्झॅक्टली exactly त्या शब्दाचा अर्थ नाही कळत पण तो जो वर्ड आला आता आपण ते सांगू शकतो की म्हणजे चांगला वर्ड आहे की खराब वर्ड आहे मीनिंग मिनिंग क्लिअर होऊन जाते आपलं ग्रामर केलं कधी ग्रामर ते ग्रामर ग्रॅमरु बाकी तर त्याच्याशिवाय असं काही खूप केलं नाही तेच रिडिंग बेस्डच खूप चांगलं होतं म्हणजे आपण फक्त रिडिंग बेस्ड जर इंग्लिश ठेवली तर आपला एसबीआय पीओ शकतो म्हणजे आज आणखी काही जास्त केलंच नाही तुम्ही आज नाही ग्रामर वगैरे मी सजेस्ट करेन बॅच चालू आहे त्यांनी तर ग्रामर करायलाच पाहिजे म्हणजे जे, जे पण नवीन शिकत आहे ते सगळं करून घ्या कारण मग नंतर हेच होते हे हे करायचं का हे, हे नाही करायचं का खूप होत्या सोडून देऊ का ते सगळ्या प्रश्नात नाही पडायचं बॅच आहे मॅडम शिकवत आहे एकदम चांगल्याने करून टाका ते झंझट नाही व्हायचं आपल्याला नंतर मला हे सांगा बेटा आतापर्यंत किती पुस्तक वाचलंय मॅम ऍक्च्युली माझ्या पेरेंट्स श्रेया याच्यात मी ज्यावेळेस खूप लहान होतो ना म्हणजे नर्सरी के जी वन के जी टू किंवा फर्स्ट स्टँडर्ड तेव्हा माझ्याकडे पिक्चर बुक्स होत्या राईट right. तेव्हापासून मग सगळ्या माझ्या बुक्सचं लेवल पण वाढत गेलं थिकनेस पण वाढत गेली right. आणि म्हणजे ती इतकी लेवल झाली होती की म्हणजे एक्झाम्स वगैरे जेव्हा माझ्या राहत होत्या ना तेव्हा मी बुक्सच वाचत होतो नॉवेलच वाचत होतो रीडिंगची सवय तुम्हाला पहिल्यापासून येस म्हणजे मला इतके पुस्तक आवडत होते एक्झामचा अभ्यास मी काहीच नव्हतो करत ह्या वाल्या सा नाही इलेव्हन पुस्तकच वाचत होतो okay. तर माझ्या रूमवर अशी रेड पडत होती एक्झाम पहिले माझी आई पुस्तकं का माझ्याशा काढून टाकत होती ओके बुक okay. की बी रेड पडती सर दिस इज समथिंग न्यू रेटर वी आर ऑल हिअरिंग त्याचं अनालिसिस कसं करायचं प्रिया आणि मेन्सचा ऑलिव्हड सबमर्स की एकदम ऑलिबोर्ड सबमर्स की एकदम ऑलिबोर्ड आणि अनालिसिस कसे करायचे मग अनालिसिस ते तुम्ही जसं सांगितलं होतं अटेम्प्ट क्वेश्चन टाईप अटेम्प्टेड अनअटेम्प्टेड अटेम्प्टेड करेक्ट रॉंग एंड स्केल देन यू अनालाइज द स्ट्रॅटेजी आल्सो तर तुमच्या सोबत कोणता ग्रुप होता का अभ्यासाला की एकटेच अभ्यास एकलाच होतो रे अच्छा पॉसिबल आहे हा एकट्याच अभ्यास करून पण इतके रिझल्ट्स येणं पॉसिबल आहे तुम्ही घरी राहून केलं की इथं आले घरीच सगळ सगळं घरी राहून केलं आणि इतके रिझल्ट पॉसिबल आहेत मग सौरव करू शकतो तर आपण पण आपण पण चले तर एक और है थोडा इंटरव्यू पे जाते मॅम बिफोर दॅट आय वॉन्ट टू एक इंग्लिश बद्दल सांग की एक स्पेशल पॉइंट आहे इंग्लिशचा कसं की आपण जे आहो आपली म्हणजे लहान मुलगा आहे तो कसा शिकतो इंग्लिश किंवा आपण मराठी वगैरे कसा शिकलोय आई वडिलांना ऑब्झर्व करून शिकलो आजूबाजूला ऑब्झर्व करून शिकलोय बरोबर ना आपलं ग्रामर वगैरे एकदम चांगलं आहे मराठीचं वोकॅबलरी mm -hmm. पण चांगली आहे ग्रामर पण चांगलं आहे तर हे याच्यामुळे कारण आपण स्वतःला हे करून घेतलंय काय म्हणतात इन्वॉल्व्ह करून घेतलंय सराउंड करून घेतलंय तसंच आपण इंग्लिशसाठी पण करायला पाहिजे आता मला काही फ्रेंड्सचा फोन येत होता म्हणजे इंग्लिशसाठी काय करायला पाहिजे आमचं इंग्लिश बॅकग्राऊंड नाही आहे तर मी त्यांना म्हटलं की बा ठीक आहे दोन आर सी तीन पॅराजम्बल मॉक आणि अनालिसिस इतकं क्वांटिटी करा पंजी रीडिंग आहे, बाकी तो जे है क्वांटिफाई नहीं करता है ना इट इज इंग्लिश इज आप कहते हो ना कि इंग्लिश इज बेसिकली आर्ट है उस, उस दिल से करना है उसको क्वांटिफाई हाँ, कर सकते हो। मेरा फिलोसफी uh, ऐसी है कि टाइम पास जो आप करते हो तीन घंटा चार घंटा वो इंग्लिश में टाइम पास करो Bang on target. One more new thing, one more new strategy from Saurabh coming up this way English के लिए time pass इंग्लिश में करो ये इंग्लिश वाला टाइम पास क्या होता है बता दो अभी हम कैसे खाना खाते समय बहुत लोग तारक मेहता देखते हैं ओके तारक मेहता का उल्टा चश्मा तारक मेहता का उल्टा चश्मा तो अभी इंग्लिश का कोई सेट कॉम चालू कर दो फ्रेंड्स देखना चालू कर दो पिक्चर भी देखने है, तो हिंदी का रिच हिंद, हिंदी पिक्चर

उटन okay, so well so yeah. yeah. okay, yeah. so को लाइक like करो सेशन को लाइक like करो सेशन की गहराई सौरभ की टोन में है बहुत इनडेप्थ पॉइंट सौरभ यह हमको बता रहे हैं उन सारे पॉइंट को नोट no डाउन करो बिकॉज बैच के बच्चों को ना मैं बात में पकड़ पकड़ के पूछूंगी याद है ना सौरभ ने क्या कहा था इसलिए जल्दी से, से सेशन को को लाइक करो करो लिंक शेयर हम जा रहे हैं हैं इंटरव्यू इंटरव्यू पार्ट पे पे अब यहां पे तो बहुत सारे दिए बट सगे मैम सो पांच लोग चेयरपर्सन मैम होते सेंटर मध्य बसले होते होते मी जे पण बायोडेटामध्ये लिहिलं होतं रुपे सरांनी सांगितलं होतं की बायोडेटा इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन एसबीआय पी ओ मी जे पण लिहिलं होतं बायोडेटा मध्ये तेच विचारलं होतं आणि यू वोंट बिलीव्ह की मी लिहिलं होतं की आय केन स्पीक संस्कृत इन टेन स्टँडर्ड आय हॅड संस्कृत त्याच्यामुळे मी लिहिलं होतं की आय कुड स्पीक संस्कृत तर त्यांनी मला संस्कृत वर क्वेश्चन कॅन यू बिलिव्ह तुमचं एसबीआय पी ओन इन संस्कृत सो हॅड मी काहीच संस्कृतचं ओके तर ते जस्ट एक क्वेश्चन त्यांनी विचारलं तो अर्धा आला अर्धा नाही आला सेकंड क्वेश्चन त्यांनी विचारला इट वॉज जस अ लाइक सम सिक्स सेन्स असं काही झालं आणि आय द थिंग दॅट वॉज नीडेड म्हणजे मी तेच म्हंटल ज्याची गरज होती पण काही रिवाईज नाही केलेलं हिवाईज नव्हतं केलं मग सो तसं झालंय इंटरव्यूच्या बायोडाटा मध्ये येत आहे ते रिवाइज केलं yes. जे आपण प्रॉपरली रिव्ह्यू केलं तेच लिहायला पाहिजे पहिलं पॉईंट आणि मी इंटरव्ह्यू बद्दल पण थोडे पॉईंट लिहिले पर्सन okay. फोर मोस्ट इट इज नॉट वॉट यू स्पीक तुम्ही काय बोलत आहे त्याला काहीच अर्थ नाही आहे बेसिकली म्हणजे तितकं इम्पॉर्टंट नाही आहे तुम्ही कसं बोलत आहे त्याच्यावर इम्पॉर्टंट इम्पॉर्टन्स जास्त ते झालं की आता पाच मी तुम्हाला सांगितले पॅनलिस्ट होते

म्हणजे मला जर कोणती गोष्ट येत असेल तर मी सरळ सरळ बोलूनच देणार आहे पण मी या वर पण लक्ष द्या की जर आपल्याला प्रश्न नाही आला तर त्याचं उत्तर कसं द्यायला पाहिजे दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट आपण सगळं असा विचार करतो की मी खूप अभ्यास करणार आहे मला सगळं येणार आहे नाही अज्युम भी मत अज्युम भी मत करू की तुम्ही सब ऐसे hmm. एक्सपेक्ट करू की इंटरव्ह्यू मे ऐसे सवाल पूछे कि आनी नाही वाल तू इन दॅट केस सुसे टॅकल कसे करण्यास उसपे बी ध्यान दो दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट एंड फोर्थ पॉइंट वॉज दैट एच आर क्वेश्चन जो हमें कहते हैं हमारी पर्नल लाइफ के बारे में क्वेश्चन अभी इंटरव्यू inter, का माइंडसेट कैसे रहता है कि पचास लोगों को आईबीपीएस वाला दिल में पचास लोगों का इंटरव्यू लेता है right. वही बैंकिंग गेट वेरी बुड विथ इट बट पन्ना चाहिए खूब इंटरेस्ट वाल पर्सनल लाइफ वर क्वेश्चन विचारना है तो क्वेश्चन मे अपन नहीं सॉरी सर आई डोंट नो वॉट टू डू विद

सो दॅट वॉज ऑल अबाउट एस बी आय पीओ आय बी पीओ आर आर पीओ पण आहे आय पी एस पीओ आय बी पीओ तो अखेर अखेर मी इथं नंतर नंतरच झालं होतं तर तिथे पण आता मी कसं आपण जसं येतो बसतो म्हणजे एंट्री जशी करतो सीट वर जशी बसतो तिथेच त्यांना हे कळून जाते की त्यांना आपण आवडलं की नाही आवडलं right. जर आपण त्यांना आवडलो तर मग सोपे प्रश्न विचारतात थोडे त्यांना आवडलं तर चालेल आणि आर आर बी पीओ मध्ये असं काही एक्सपिरियन्स वेगळं वाटलं का तुम्हाला आर आर बी पीयू मध्ये पण असं सिमिलर लाईन्स वरच होत तिथे मी म्हणजे त्यांना त्यांनी मला विचारलं होतं मी हॉबी लिहिली होती की बाबा आय लाईक टू रीड बुक्स सो त्यांनी प्रश्न विचारला विच लेटेस्ट बुक दॅट यु फेवरेट आय सेट थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ बाय चेतन भगन त्यांनी मला विचारलं वॉट आर थ्री मिस्टेक्स ऑफ युअर लाईफ

पाणी पिऊन घे तू बाकी पटकन लाईक करा पाहिजे ठीक आहे त्याशिवाय मी स्टार्टच करणार नाही सर किती लाईक सेल किती पटकन फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेड झाले पाहिजे एकदम फास्ट ठीक आहे मॅथ्स आणि लॉजिकचा पार्ट मी कव्हर करतोय ऑन बिहाफ ऑफ यस सर आणि नंतर आपल्याला रुपेश सर जॉईन करतील रुपेश सर आल्यानंतर रुपेश सर ओके प्रसाद तुझी चांगली गट्टी चांगला yes. मोठा निबंध लिहिला प्रसादने आणि मग रुपेश सर मेन्स मेंटरशिप बद्दल पण सांगतील आणि जी के बद्दल पण ठीक आहे yes, तर जीएचे क्वेश्चन सध्या विचारू नका फक्त आपण कॉन्ट आणि लॉजिकचं घेऊ एक तर होमवर्क करून आलाय प्रसाद आपला सौरभ सौरभने काही त्याच्या साईडने काही पॉइंट लिहून आणले जे मी इथे बसून ऐकत होतो खरच काही पॉईंट त्याचे म्हणजे अति जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे जे आम्ही खरंच ऐकले नव्हते त्याच्या आधीच्या सीओटी मध्ये किंवा असं कधीतरी होऊन जातं की यार हे पॉईंट ना मेन्शन करायला पाहिजे होते तर ते बरं झालं तू लिहून आणलेत खूपच इम्पॉर्टंट आहे बघा मला सगळ्यात जास्त हायलाइटिंग वाटलं त्याच्या इंग्लिश बद्दल जसं त्यांनी स्टार्ट केल्या ट्वेंटी थ्री मार्क्स आहे मग म्हटलं आता पुढे काय पण तरी पण तो जीएसटी करतोय ते जे हार्डवर्क आहे ना खूपच जास्त आहे पुढे तर आता आपण कंटिन्यू करूच पण मी जेवढं नोटीस केले सौरभला फोनवरतीच आम्ही नोटीस केलं होतं सगळं ऑनलाईनच चालायचं त्याचं एक गोष्ट होतं यार तो प्रत्येक पॉईंट ना फॉलो करत होता लिहून घेत होता खूप इम्पॉर्टंट आहे बट चला आपण मॅथ्स बद्दल चालू करू आता मॅमने एवढं सगळं केलंच आहे तर मला वाटतं मॅथ्स बद्दल तुला जे वाटतं पहिले ते सांग बिंदा okay. तू जसं केलं ते स्वतःबद्दल पण सांग किंवा यांच्यासाठी तुझ्याकडे काही सजेशन ते सांग आणि मॅथ्स कसा होतो तुला आवडत होता नाही वाईस आम्ही बरंच बोललोय बट तुला काय वाटतंय सर मॅथ्स मॅथे लहानपणी बिलकुल नव्हता आवडत ओके म्हणजे मॅथ्स पण मला ते चांगलं करायचं होतं कारण माझे पप्पा तेव्हा मॅथ्स शिकवत होते ओके तर ते मी इतकं करत होतो मॅथ्स की पेपर झाल्या तब्येत बिघडत होते अरे बापरे भरपूर जण रिलेट करतील या पॉइंटला की हो होतं आम्हाला आवडत नाही पेपरच्या आधी नव्हती बिघडत पेपर झाला असं असं मी स्वतःला वाटून घेत होतो झाला तर ते असं हे होत होतं मी पण डाऊन होऊन जात होतो ओके पण मग हे फिअर कसं ओव्हरकम केलं इकडे आलं कारण इकडे तर मॅथ्स आहेच मी इलेव्हन ट्वेल्थ मध्ये अजून जास्त मॅथ्स केलं होतं कॉलेजमध्ये पण मॅथ केलं होतं मॅथ्स तर आपल्याला कॉन्फिडन्स ते जास्त हार्ड होतं नाशिली तर मला हे जास्त इजी होऊन गेलं होतं okay. पण जर समजा असं एखादा अजून पण त्यामुळे बरेच असे बॅकग्राऊंड चे स्टुडंट नंतर कधी करत नाही आणि मग त्यांचं पहिलंच असं असतं की नाही यार हा चा टीचर तर बघण्याचं त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण थोडा वेगळा असतो आणि वरतून अर्ध टाइम तर मॅथ्सच असतं दोन तासाचं लेक्चर आहे तर मग त्याबद्दल थोडस त्यांना काय वाटतं आता मी इंग्लिशच्या बॅच बद्दल बोललोय आणि लॉजिकच्या बॅच बद्दल इम्पॉर्टंट ची बॅच वाटली सेन्स की इंग्लिश मध्ये मी हे करू शकलो होतो लाईक okay. मला येत होतं मला ते इझी केलं होतं लॉजिक मध्ये पण काही होऊन जाते पण आपलं जो मॅथ्सचं जर आपण सिलेबस असं कव्हर करतो ते म्हणजे एकदा जर बॅकलॉग लागला तर तू नाही निघत मॅथ्सचा मेन हो मेन म्हणजे कसं राहतं आपण टू आर्स बॅच करतो आता सुरुवाती सुरुवातीला सर जे रट्टा सांगतात फॅक्टर्स टेबल्स ते झालं की हे पण लिहिलंय मी स्क्वेअर्स आणि फ्रॅक्शन दॅट इज खूप इम्पॉर्टंट आहे ते मुलांना काही करायचं शाळेतल्या सारखा रट्टा मारून घेतो नाही नाही म्हणजे मी आपल्याला बँकिंग मध्ये असं खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही करायचं आहे छोट्या छोट्या गोष्टी करायच्या पण त्या परफेक्टली करायच्या दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग त्याच्यासाठी मी एक हे लिहून आणलं लाईक एक कोट आहे टेक टेक ऑफ ऑफ द द बढिया बढिया बहुत हे कोर्स आमचे स्टुडंट असे कमेंट मध्ये टाकत होते का नाही पण फॉलो नव्हते तर त्यांनी ते सगळं फॉलो केलंय की के तो रट्टा मारलाय किती जरी बोर झाले तरी ते केलेलं आहे कारण ते पुढे कामाचं आहे आणि पुढे मग ते झालं की सर आता मी माझ्या बाज बद्दल सांगत होतो तुम्हाला ठीक आहे आपण सुरुवाती सुरुवाती हे पॉसिबल आहे आपल्याला करणं पण समजा आपण वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये आलो तर तिथे टू आज आपण वर्ड प्रॉब्लेम्स करत आहे ते झालं की जस्ट जे वर्ड प्रॉब्लेम झाले आपल्याला त्याला पण वेळ द्यावं लागते ते झालं की मग डी ला द्याव ला पण पण वेळ वेळ आणि ते की आपल्याला मग म्हणजे हा डीआयला फोर फाईव्ह वर्स कडे होऊन जातो तर त्याच्यामुळे व्हेरी वर्ड प्रॉब्लेम वगैरे मिस झाले तर त्याला काहीच हे नाहीये तुझं बेसिकली म्हणणं आहे की बॅच चालू असताना तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी कव्हर करा कारण जर त्या तिथे कव्हर नाही झाल्या तर नंतर तसाही भरपूर लोड आहे आणि टाइम खूप वाढतोय कारण टू अवर्स ची बॅच टू चा परत होमवर्क हो रस्त इथेच झाले ओके तर त्याचं म्हणणं की बॅचलाच तुम्ही थोडस प्रॉपरली कडकपणे करा थोडं एनर्जीने करा आणि जर त्यात काही जणांना बोर होत असेल तर काय वाटतंय तरी एखाद्याचं आलीच अशी कमेंट सांगूस तर तुझ्या डोक्यात असं काय आहे का की नाही मला हा टॉपिक नाही आवडत लाईक सपोज तुम्ही प्रॉफिट लॉस शिकवत आहे मला आहे तर मग मी कसं केलं होतं सर की बा, आता सा सा, गा गा okay. हे सेकंड पहिले तर तुमचं बॅचचं आणि बॅच मध्ये सरांचं सगळं करायला पाहिजे ते दॅट इज लाईक टॉट कॅन बी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग पण आता माझ्यासोबत असं झालं होतं हे सगळं मी म्हणजे स्वतः केलं असं नाहीये मी स्वतः शिकलोय माझ्या अनुभवातून हे सगळं मी बोलत आहे इथे जास्त मग सेकंड आपलं होते जस्ट ज्यावेळेस आपली बॅच झाली राहते त्यावेळेस स्पीड बुस्टर कन्सेप्ट बुस्टर राहते तिथे आपण ते कव्हर करू शकतो मोस्ट इम्पॉर्टंटली आणि मी कसं केलं होतं की बाबा थोडं थोडं मी पहिल्यापासून करून ठेवलं होतं तर ज्यावेळेस मी टेस्ट देत होतो ऑलिव्ह बोर्डच्या वगैरे त्याच्यानंतर जे मी अनालिसिस करत होतो तिथे माझे ते रिवाईज होऊन जात होते किंवा मला मी नवीन गोष्ट शिकून जात होतो तिकडे मग तेच मी एक्झाम मध्ये करू शकत म्हणजे जो बॅकलॉग राहिला त्यासाठी आपले परत स्पीड बुस्टर तुम्ही कव्हर मध्ये पण मला ते परत रिवाईज सो ते तू सिरियसली करत होता म्हणून दिसतंय आपण कसं विचार करतो यार मला हा टॉपिक मी त्याच्याकडे काही बघणारच नाही अरे पण त्याचं म्हणजे डिटेल सोल्युशन दिले राहते ते बघा थोडं तर कळेल आणि आपण पण केलं राहते ना क्लासमध्ये असं काही राईट ते तर कळून जाईल याच्याशी रिलेटेड एक पॉईंट आहे मुलं बऱ्याच वेळेस विचारता की मॅथ्सचे खूप फेमस क्वेश्चन आहे त्यांचा की काही टॉपिक आम्ही सोडून देऊ का आता बऱ्याच सीओटी मध्ये मुलांनी सांगितलंय तसं तुझा त्याच्यावरती काय टेक आहे म्हणजे अख्खा टॉपिकच सोडायचा का फक्त वन स्टार करायचं किंवा जे काय तुला वाटतं का एक्झाम मध्ये ना अशा काही गोष्ट म्हणजे आपण ते क्वेश्चन ने अटेम्प्ट करायला पाहिजे की जे आपल्याला येतात आपण ते क्वेश्चन अटेम्प्ट करायला पाहिजे की जे इझी आहे आता एखाद वेळा जो टॉपिक तुम्ही केला नाही आणि त्याचं क्वेश्चन इझी आलं तर मग तुम्ही काय करा परफेक्ट त्यांनी खूप डीप मध्ये सांगितलं का तुम्हाला झेपलं का तो काय म्हटलं आहे की जे क्वेश्चन्स इझी पहिले त्याच्यावर फोकस केलं पाहिजे कॉम्पिटिव्ह एक्झाम मध्ये त्याचे स्मार्ट वर्क करा तुम्हाला येते म्हणून तुम्ही त्याला इगोर नका घेऊन बसू ठीक आहे खूप चांगली लाईन माते त्यांनी आणि तू काय बोलू रा पुढे मी तुलाच इंटरफ्ट केला तेच तेच होतं सर की बाबा कसं म्हणजे आपण कसं करतो की बाबा मला हा टॉपिक येते पण एखाद्या त्याचं खूप हार्ड जाईल पूर्ण टाइम त्याच्यातच वेस्ट होऊन जाईल आणि सिंपल इंटरेस्ट इंटरेस्ट बेसिकली सगळ्या टॉपिक पाहिजे लाईक वन स्टार येस सर आणि हो आणि सर मला वर्ड प्रॉब्लेम बद्दल एक सांगायचं आहे ऐका ऐका तुम्ही ऐका तुमच्यासाठी हे वर्ड प्रॉब्लेम साठी तर लाईन लागलेली पोरांची तर आता सर आर आर बी क्लर्कची प्री होती आता आर आर बी क्लर्क तुम्हाला माहित आहे सिक्सरच मारावं लागते तिकडे एकदम ओके तर मग आता मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की बाबा मी अनालिसिस मध्ये केले होते वर्ड प्रॉब्लेम्स कव्हर तर आर आर बी क्लर्कच्या ह्याच्यात मला लॉजिकला थोडासा जास्त वेळ लागला होता कॉम्पोजिट टाइम असतो थोडा जास्त गेला आणि ते झालं की मला आलं सर रॉंग नंबर सिरीज माझ मध्ये आता मी म्हंटल रॉंग नंबर सिरीज घेत बसलो तर वाट लागून जाणार आहे माझी बरोबर तर त्याच्यामुळे सर मी वर्ड प्रॉब्लेम घेतले आणि मला सगळे वर्ड प्रॉब्लेम आले जबरदस्त सगळे म्हणजे सगळेच म्हणजे कारण मी सगळं थोडं 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 करून गेलो होतो म्हणजे तिथे लेवलच एवढी इझी होती वर्ड प्रॉब्लेम ची आता बऱ्याच जण असं पण म्हणतील की अरे नंबर सिरीज सोडलं रॉंग नंबर सिरीज आणि घेतलं पण तर काय वर्ड प्रॉब्लेम oh. त्याचाही फोबिया मुलांना पण तुझं असं म्हणणं आहे की जर त्याचे मी इझी इझी पार्ट सगळं प्रिपेअर केलेला आहे तर कधी कधी रॉंग नंबरपेक्षा वर्ड प्रॉब्लेम पण इझी जातो oh. पण हे तेव्हाच जाईल जेव्हा तू बॅक एंडला करून ठेवलं होतं बेसिक बेसिक ठीक आहे oh. तर पॉईंट कळाला तर असं पर नका घेऊ की मला हे नाहीच करायचे आणि प्रॉफिट लॉसचा कोणताही क्वेश्चन आला तरी मी अटेम्प्टच करत त्याचा तोच मुद्दा आहे भले तो टॉपिक तुम्हाला फेवरेट आहे पण त्याचा अवघड क्वेश्चन तर काय करणार त्यापेक्षा मग इझी टॉपिकचा इजी क्वेश्चन करून टाका दुसऱ्या टॉपिकचा ओके बढिया आणि मग आता तुमचे काही कोणचे डाऊट्स का एकदम फास्ट मध्ये विचारा वेळ थोडा कमी आहे कारण ऑलरेडी डिटेल मध्ये चाललंय एकदम फास्ट मध्ये विचारा किंवा त्याला असेल तो पण ऍड ऑन करेल तुम्ही विचारा डाऊट कोणचे आणि लॉजिकचं पण आपण घेऊ आहे कोणचं स्पेसिफिकली विचार तसं त्यांनी उत्तर तर दिलेच होतं वर्ड प्रॉब्लेम बद्दलही बोलला आणि रॉंग नंबर सिरीज फोबिया पण खूप जणांना असतो तुझा शेवटपर्यंत होतात एवढ्या पोस्ट काढल्या तरी फोबिया आहेच का ॲज कम्पेअर टू तुला रॉंग नंबर सिरीज डिफिकल्ट वाटतं रॉंग नंबर सिरीज सर मी करायला घेतलं तर युनक जाईन पण तिथे स्मार्ट वर्क करतोय त्याचा असं म्हण बघा तू काय बोलला की रॉंग नंबर सिरीज मी आता घेतलं तर मी करून टाकेल पण तो त्या टाइमला कोणता करेक्ट करण्यासाठी तो ते बघतोय मला ते तुझे पहिले बोलणार एकदम जबरदस्त की तुम्हाला काय आवडतं मॅटर नाही करत आहे तिथे काय इझी ते तुम्ही करा जबरदस्त सो मॅथ्स चे डाऊट्स तू सॉल्व्ह केले पॉईंट सांगायचे होते Is of the की मॅथ्स मध्ये क्वेश्चन सिलेक्शन इज ऑफ द अटमोस्ट इम्पॉर्टन्स सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन सिलेक्शन रिलेटेड कमेंट पण बघ की मेन्ससाठी कोणचं काय करायचं किंवा बॅच नंतर कसं फोकस करायचा मेन्सच्या पॉईंटला मला वाटतं कनेक्ट करल ओके भरपूर निबंध लिहून आणलं सगळे बघा मेन्स मध्ये नाही का सर आपल्याला पोरं का खूप पॅनिक होऊन जातात पहिली गोष्ट एकदम कूल राहायचं आपल्याला असं प्रीडिटर्मान नका घेऊन जाऊ की मला इतकेच अटेम्प्ट करायचे तितकेच अटेम्प्ट करायचे काही काही क्वेश्चन सर असे होते की जे आपण इकडे नसेल केले पण ते आपण नाही म्हणजे मी आधी शाळेत वगैरे केले असते ते मला माझं माइंड ओपन होतं म्हणून मला ते एकदम सुचले आणि खूप सारे असे क्वेश्चन राहतात की क्वेश्चन असं काहीच डिफिकल्ट नाही राहत आपल्याला फक्त ते प्रेझेन्स ऑफ माइंड तिकडे लागतो सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्ट मग तुझं म्हणणं की इथं प्रिडिटरमाइंड असतो इथं गडबडून जाईल त्यापेक्षा तुम्ही माइंडने जा आणि सध्याचा तर ट्रेंडच असा की मॅथ्स कठीणच येत आहे तर मग ओके बरोबर आणि इंग्लिश सोपं येते मॅडम असतात तिकडे ठीक आहे आणि याच्याशी रिलेटेड मेन्सची रिलेटेड पण काही जणांचं असं असतं की अटेम्प्ट किती पाहिजे जसं आपण थोड्या अगोदर आम्ही बोललो पण होतो अटेम्प्ट बद्दल तू पण काहीतरी बोललो बघ आर चे किती होते अटेम्प्ट तुझे आर काहीतरी कट ऑफ फिफ्टी वन फिफ्टी होता अटेम्प्ट होत्याबद्दल आ... तुझ्या डोक्यात असं येत नव्हतं की हे मुलं एवढे अटेम्प्ट सांग नाही कधीच नाही माझे दरवेळेस अटेम्प्ट कमी राहतात बाकीच्या मुलांपेक्षा ओके okay. सर माला... निघत हो कशामुळे बोनस भेटतो <laughs> बोनस भेटतो अॅक्युरेसीचा बोनस भेटतो आणि मग हे मुलांचं असतं की नॉर्मलायझेशन होईल का वगैरे वगैरे त्याबद्दल तुझा काय टेक आहे की अटेम्प्ट मागे नको पडायला नाहीच पळायला पाहिजे एकही पेपर असा नाही की जिथे तुम्ही जितके गुड अटेम्प्ट तितके माझ्या झाले ओ, अरे बापरे ठीक आहे म्हणजे मी जरी गुड अटेम्प्ट म्हटलो तरी तेवढे त्याचे होत नव्हते पण पेपर निघत होते, होते कारण की अॅक्युरेसी होती आणि मॅथ्स बद्दल विचारताय सॉरी साठी पेपर वर्क जास्त करायचं का ओरली ओके okay, वर्ड प्री ला अगोदर अटॅक करायचा ठीक प्री मध्ये माझी काय स्ट्रॅटेजी राहत होती की पहिले ऑफ ऑफिएबल सिम्प्लिफिकेशन सेकंड मग नंबर सिरीज आता नंबर सिरीज जर मला ती छान वाटली तर मी ती पहिले करेन okay. नाही वाटली तर मी पहिले मग डीआय करेन आणि नंबर सिरीज लास्ट मध्ये करेन हे माझे प्रीचे होती ओके okay. मेन्स मध्ये तुम्हाला जे सांगितलं इक्वेशन बेस डेटा सफिशियन्सी ओके आणि हे जे होते इव्हन वर्ड प्रॉब्लेम्स पहिले करा एखादं छोटासा वर्ड प्रॉब्लेम राहिला दोन तीन क्वेश्चन बेसिकली इझी पार्ट लवकर होण्यासारखा पार्ट लवकर करा आणि मग एकच डीआय करा ओके असं करून तुमचं सेव्हन एट अटेम्प्ट होत असेल दॅट इज अ व्हेरी वेरी गुड अटेम्प्ट एज फार एज आयबीपीएस पीओ आयबीपीएस ऐकून घ्या नाही आयबीपीएस क्लर्क सात अटेम्प्ट मी मेन्स सांगत राईट मेन्स पण आणि ते पण तर दोन मेन्स जास्त सगळ्यात डिफिकल्ट मानले जातात ठीक आहे आता डाऊट्स जाऊ आपण पुढे पटकन लॉजिक वरती जाऊ कारण वेळ बराच होतोय तर रिझनिंग साठी सगळ्यात पहिले तुझं काय म्हणणं तुझं कसं होतं किंवा कसं डेव्हलप झालं आणि टेलिग्राम लाईव्ह सेशन बद्दल सरांच्या बिहाक मध्ये मला विचारणं मस्त आहे त्याच्याबद्दल तुझा काय टेक आहे तर सर मी माझा इंग्लिश एन आय सी एलचा पेपर सांगतो मी इंग्लिश मध्ये मला ट्वेंटी थ्री मार्क्स भेटले होते Mala... <laughs> मला मॅथमॅटिक्स मध्ये एट मार्क्स भेटले होते आणि लॉजिक मध्ये फाईव्ह मार्क्स अरे बापरे उलटा सिक्वेन्स असतो लॉजिक टॉपला असतं मग थोडं फार कधी कधी मॅडम राग असेल तर ओके तर तेच पण मग ओव्हरकम केलं किंवा काय थॉट चालले त्यावेळेस डोक्यात त्यावेळेस जस्ट बॅच पण संपायची होती जेव्हा मी हा पेपर दिला होता पण त्याच्यानंतर सर मी एकदम सिन्सिअरली अभ्यास केला होता टेलिग्राम सेशन वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन इट ओके लॉजिकसाठी Okay. टेलिग्राम सेशन द मोस्ट इम्पॉर्टन्ट गेल्यानंतर मुलांचा बिहाफमध्ये मी क्वेश्चन विचारतो भी असं भीतीने नाही वाटत दरा दर, दर आन्सर येता यार आपण कसं करणार हे चीटिंग तर नाही करत आहे बरे जण लोक तोही विचारतो हे तर चीट करत असतील एवढं फास्ट कसं आन्सर देतं माझा तर कधीच प्रश्न आला नाहीये टॉप मध्ये पण कधीच आला नाही पण हे थॉट्स आले का याला कसं टॅकल केलं भीती नाही वाटली का हे ना फास्ट आन्सर देतो बिलकुल नाही मला असं होतं की मला येतंय ना ठीक आहे मी सेक्शनल वगैरे सॉल्व करत आहे माझे स्कोर्स डिसेंट येतात सो आय एम डुईंग द राईट थिंग इकडे मला कशा कर का काय करायचं कोणाचं येतं कोणाचं नाही बरोबर प्रोसेस पण फॉलो करतोय येतो त्यामुळे त्याला रिझल्टचं टेन्शन नव्हतं की बस आपलं प्रोसेस फॉलो करायची आपण सगळं करतोय oh. आणि यांनी दोन वेळेस कमेंट टाकली एकदा वाचूनच घेतो याची कमेंट की वर्ड प्रॉब्लेम साठी दोन तीन सेकंड साठी हँग ओव्हर वरती गेली कमेंट आनंद कुमारची ओके त्यांनी दोन वेळेस कमेंट टाकली म्हणून मला वाटलं वाचूनच घ्या तुम्ही थोडं थांबा घेऊ आपण प्रत्येक कमेंटवरती ठीक आहे तुम्ही तो तोपर्यंत लाईक करा पटकन लाईक करा फास्ट ठीक आहे ओके okay, सो so लॉजिकच्या टेलिग्राम सेशनचं तू सांगतोय आणि अजून लॉजिकसाठी काय वाटतंय तुला की मेन्सला बरेच म्हणजे पझल साडत का त्याबद्दल काही म्हणणं आहे तर मेन्स मध्ये में स्ट्रॅटेजी डिफरेंट राहते प्रीपेक्षा मेन्स मध्ये में कसं तुम्ही फोकस करायला पाहिजे की बा जे मिसलिनियस पार्ट जो येतो त्याच्यावर फोकस करा डेटा सफिशियन्सीवर फोकस करा क्रिटिकल रिजनिंग फोकस करा ओके आणि पझल आलं तर ठीक नाही आले तर तरी ठीक क्रिटिकल रिजनिंगचे लेक्चर्स करत नाही नाही आवडत मग त्याबद्दल बॅच विकम्स व्हेरी इम्पॉर्टंट बॅच वरती फोकस करा जसं मागच्या वेळेस प्रज्वलनी पण सांगितलं की मी सेव्हन्टी पर्सेंट अभ्यास बॅच मधनं केला काइंड ऑफ त्याचं म्हणणं की बॅच मध्ये म्हणजे सिलेबस वरती प्रॉपर फोकस करा स्टार्टिंगला बरोबर त्यानंतर असं पण होतं का की बॅच मध्ये करताना इंटरेस्ट असतो पण नंतर करताना मध्ये तेच बोर होऊन जाईल म्हणून काही तुझं म्हणणं आहे का की बाबा बॅच मध्ये स्टार्टिंगलाच करा सर ते नंतर कसं शक्यच नाही ते करणं ओके इतकं लोड होऊन जाते एक्झाम चालू होऊन जातात mm. सर मला इकडे एक पॉइंट सांगायचं आहे आयडीबीआय असिस्टंट मॅनेजरचा रिझल्ट आहे ओके त्या एक्झाम मध्ये मला एकही पझल आला आलं बापरे पण तरी बाकीचं ते मिसलेनियस वगैरे केलं होतं त्याच्यामुळे रिझल्ट आलं होतं आणि मी बॅच वर इतका फोकस याच्यासाठी म्हणत आहे कारण लॉजिकचा एक टॉपिक होता इनपुट आउटपुट तर ते मी बॅच मध्ये कधी केलंच नाही राईट आणि ते झालं की मी हे प्रयत्न करत होतो म्हणजे कशात आपलं तुम्हाला जे अनालिसिस वगैरे सांगितलं ना त्याच्यावर मी प्रयत्न करत होतो पण तो कधी मला कॉन्फिडन्स तितका आलाच नाही okay. तर त्याच्यामुळे आयबीपीएस क्लर्कच्या मेन्स मध्ये क्लरक क्लरक okay, बाकि बाकि नहीं नहीं तो आउटपुटचा एक क्वेश्चन होता आणि मला नाही आला म्हणून इकडे क्लर्क क्लर्क नाही ओके ठीक आहे काय हरकत नाही तरी त्यांनी मेहनत तर घेतली तर चालेल मग आता बऱ्यापैकी तुमचे डाऊट झाले असतील सॉल्व्ह लॉजिक बद्दल एक पर्टिक्युलर पटकन कमेंट करा मग मी लगेच हँड ओव्हर करतो रुपेश सरांकडे सर तुम्हाला जीए बद्दल मेन्स मेंटरशिप प्रोग्राम बद्दल किंवा मेन्स साठी जे मुलं स्टक होतात त्याच्यात त्याला कशी हेल्प झाली कसं ओव्हरकम करायचं ते सगळं सांगतील आणि डाऊट विचारला हाऊ टू ओव्हरकम सेल्फ हाऊ टू ओव्हरकम सेल्फ ओके सेल्फ डाऊट ते चला सर पण हा आत्ताच घ्यायचा का एकदम एंडला पण घेऊ शकतो okay. ठीक आहे कारण ते लॉजिक चा फ्लो चालू तेवढा कंटिन्यू करू हे घेऊन टाकू हा ओके okay, प्रतीक पवार अरे हा प्रतीक पवार <laughs> तुझा विषय आता थोडा वेपूर झाला होता आमचं सेशन स्टार्ट करायचा अगोदर mm -hmm. रुपेश सर पण आहेत त्यांनी पण नाव घेतलं तुझं राईट तुमचा ग्रुपही भारीच आहे हम्म पझल साठी कशी प्रॅक्टिस करायची बापरे पर पजल साठी तर टेलिग्राम सेशनच सगळं करत होतो आणि सेशन करताना तुम्ही हे पण डेव्हलप करा किंवा सिलेक्शन आहे ती एक पण डेव्हलप बेसिकली यस सर जिंदाबाद टेलिग्राम सेशन करायचं आणि डिस्कस करा त्यात जर काही इश्यू आले तसं तुम्हाला डेव्हलप करा आता नेमकं काय तर तुम्हाला जसे डाऊट येतील तसे सरांना विचार की हे पदल का नव्हतं करायला पाहिजे हे का करायला पाहिजे होतं काइंड ऑफ आणि डेली किती पदल सॉल्व्ह करायचे हाऊ टू स्टेप काम अँड कम्पोज इन एक्झाम्स गिव एज मेनी एक्झाम्स एज यू कॅन जितके एक्झाम्स येतात ते तितके द्या त्याने तुम्हाला हळूहळू हळूहळू एक्सपीरियन्स येईल आणि ते डेली किती पद्धत सॉल्व्ह करायचे सर डेली तर माझं असं टार्गेट बेस्ड होतं सगळं काही म्हणजे सरांचं टेलिग्राम सेशन जर मला वेळ कमी असेल तर एखादी मेन्सची सेक्शनल पॉसिबल आहे किंवा क्विझेस पण जर स्टुडंटसाठी एक तुला सजेशन द्यायचं असेल की डेली किती पझल्स असं काही ठरलंय का पर्सन टू पर्सन व्हॅल्यू तुला काय वाटतं फिफ्टीन पझल्स सर फिफ्टीन पझल्स घेईन फिफ्टीन पझल्सला वेळ किती ओके तो फिफ्टीन बद्दल सर घेत आहे टेलिग्राम सेशन मध्ये सो so, बेसिकली टेलिग्राम सेशन करा ऑटोमॅटिकली ते बाय डिफॉल्ट सर घेतात ना महिन्यात तुम्हाला फक्त पार्टिसिपेट करायचे तर सिम्पल उत्तर आहे टेलिग्राम सेशन करा ठीक आहे आपले पोरं कसं करतात की वेळ खूप लागतो वेळ खूप लागतो पण तितका वेळ नाही लागत सर ऍक्च्युली टेलिग्राम सेशन जर तुम्ही एकदम चांगल्याने कराल ना तर फाईव्ह डेज वीक कधी होतो कधी नाही होत बरोबर ते झालं की टू वाजता सेशन राहते पण कधी कधी वन आवर थर्टी मिनिट्स मध्ये सेशन काम होऊन जाते पाणी नको ते झालं की आपल्या मॅथ्स पण मी असं खूप ऑब्झर्व केलंय आमची जी बॅच ज्यावेळेस हे चालू होते ना तुम्ही असं लिहून देत होते की बेसिकला थर्टी मिनिट द्या मिनिट्स द्या वेळ आमच्या वेळेस तर ते बेसिकचे टास्क नव्हते तर मी काय करत होतो की बा आपले जे प्रॅक्टिस मॉकवर आहे त्याच्यावर करत होतो सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन ते झालं की सीओ सीओ वी वगैरे होतं ते करत होतो आणि ट्वेंटी थर्टी ट्वेंटी थर्टी असं हे करत होतो तर मी ऑब्झर्व केलं की टायमर टेन मिनिट्सच राहते आहे पण माझं मिनिटातच काम होऊन जातं किंवा पाच मिनिटातच काम होऊन जाते परफेक्ट इथे फक्त मी एक पॉईंट ऍड करतो आणि सरांना सांगतो त्याचा जो पॉईंट आहे हा मी थोडं डिस्कस पण केला होता दुपारी त्याच्या बाबांसोबत पण त्याचं जे म्हणणं आहे ना की तुम्ही थर्टी मिनिट्स एक पर्टिक्युलर टास्कला ती माझी लवकर होतीये तो जी पण गोष्ट करायचा ना फुल कॉन्सन्ट्रेशन थोडस लवकर करायचा तर तुम्ही पण ती एक सवय लावा बऱ्याच मुलांचं काय होतं की सरांनी सांगितलंय आरसी करायचं अर्धा तास mm -hmm. मॅमनी सांगितलंय मस्त मंगळ मंगळ इकडे तिकडे बघत कोण येते लायब्ररीमध्ये कोण चाललंय तर त्याच्यात वेळ जातो तुम्ही थोडं कॉन्सन्ट्रेशन करा ट्रस्ट मी तो जसं म्हणतोय ना की ते काम तुमचं लवकर होतं म्हणजे आपल्याला काही शो ऑफ नाही करायचं की आम्ही टेन आर्स अभ्यास करतो किंवा ट्वेल्व अवर्स अभ्यास करतोय पण ते थोडं कॉन्सन्ट्रेशन थोडं क्वालिटी अभ्यास करा आणि तुझा जो डाऊट आहे अमित प्रॅक्टिस कुठून केली त्यानंतर सांगितलं सॉरी की ऑलिबोड मधन वगैरे केली होती म्हणून आणि बाकी आता मला वाटतं ते एक्स्ट्रा प्रॅक्टिस जी होती त्यासाठी रुपेश सर येऊन जातील रुपेश सर सगळं सांगतील थी। ठीक आहे तर मी रुपेश सरांकडे हँड ओव्हर करतो आणि बाकी काही डाउट्स असतील तर रुपेश सर कव्हर करतील ठीक आहे थँक्यू सो मच सौरभ मी टेलिग्राम ला मेसेज बघत होता तुझे साधारणतः एकशे एकतीस मॉक टेस्ट चे स्कोर बघितले वन थर्टी वन त्याच्यामध्ये तुझे चे स्कोर कार्ड वगैरे हो तर मग आता हे रिझल्ट बघताना पंजाब नॅशनल बँक पिओ एसबीआय हे माझ्या तिघे हृदयाच्या फार जवळ रिझल्ट आहे तिघे माझे रिझल्ट होते म्हणून तर मी बघितलं की हे मुलं जर म्हणतायत की सर एवढे रिझल्ट येणं पॉसिबल आहे का बऱ्याचदा तुझा उल्लेख होत असतो बॅच मध्ये हे सर्व आज तरी खूप सोपं वाटतंय सप्टेंबर पासून तर आजपर्यंत बघितलं तर एवढं हार्ड वर्क वन थर्टी मॉर्क्स दहा मॉर्क म्हणतो आपण फ्रीला जो तर तू काय सजेशन हो। केलं मी सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगणार आहे की माझे इतके रिजल्ट जे आले तिथे म्हणजे सगळ्या टीचर्सचा एक स्पेसिफिक रोल होता पण जो एकदम फायनल रोल जो होता होता तो तुमचा होता कारण मी ऑगस्ट पासून ते आता एप्रिल पर्यंत दर मंथमध्ये मी चार टेस्ट देत होतो फोर एक्झाम्प राहत होते म्हणजे ऑन एन एव्हरेज तर मला ते स्ट्रॅटेजाइसिंगचं काही कळतच नव्हतं की बा कुठं हा काय करायचं कसं करायचं तर जो आपला मेन्स मेंटॉर्शिप प्रोग्राम होता तिथे तुम्ही एकदम क्वांटिटी सांगत होते की ही सेक्शनल द्यायची आहे ही मॉक द्यायची आहे ही फुल लेन द्यायची आहे एकदम ते क्रिस्टल क्लिअर होतं माझ्यासाठी सगळ्यात जास्त हेल्प झालं आणि ते झाले की सर तुम्ही इतक्या मुलांचे बघितले होते स्कोर कार्ड की तुम्हाला हे पण कळत होतं की या मॉकमध्ये हा क्वेश्चन इझी आहे त्या मॉकमध्ये तो क्वेश्चन इझी आहे इथे फोकस कर तिथे फोकस कर एकदम स्पेसिफिक होतं आणि एकदम छान होतं आणि मी बेसिकली एकटा राहत होतो तिथे नागपूरला होतो तर मग मला काहीच माहित नव्हतं कसं करायचंय काय करायचंय तर त्याच्यासाठी म्हणजे तुमचा सपोर्ट भेटला दॅट वॉज द बिगेस्ट थिंग इन इट आता एवढे मॉक फेस झाले बर साधारणतः कधी काय होतं प्रत्येक मॉक हे आपल्याला इझी जाईल असं नाही काही काही मॉक मध्ये आपण बघतो की मी बघितलं तुझे ऑलमोस्ट सर्व इच पर्सेंटाईल चांगले होते पण काही मॉक असेही होते जिथे बिलो सिक्स्टी पर्सेंटाईल आले तर मग अशा वेळी स्वतःला कसं ओव्हरकम करायचं कारण एक टेंडन्सी काय असते जोपर्यंत आपले पर्सेंटाईल चांगले येत ना तोपर्यंत आपण मॉक देत जातो बट द मोमेंट आपले पर्सेंटाईल कमी यायला लागले तर आपण मॉक पासून थोडं दूर दूर जात जातो तर मॉक मध्ये कमी पर्सेंटाईल आले तरी मॉक देण्यासाठी स्वतःला मोटिवेट कसं केलं काहीच नाही ते करायचं राहतं ना सर ते आणि परत द्यान तेव्हा वाढेंना पर्सेंट येईल हा पण एकदम मॉक मॉक नका देत राहू अनॅलिसिस करत दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आणि ठीक आहे ना कुठे ना कुठे सम डे इज नॉट गोइंग टू बी युअर डे इथे आपण प्रॅक्टिस मध्ये जितकं घाम गाळू तिकडे आपल्याला समोर जाऊन फायदा होणार आहे ज्या चुका मध्ये झालेला बरं जेणेकरून आपल्याला एकदम मध्ये अजून चांगलं इम्प्रुव्हमेंट सर बघ हे झालं मॉक टेस्ट संदर्भात तर yes, okay. बघ अजून असं स्पेसिफिक काय सांगेल कारण आताही असे मुलं असतील जे नुकतेच ग्रॅज्युएट होते प्रिपरेशन स्टार्ट तर इनिशियल स्टेज मध्ये कसं मॉक टेस्ट द्यायला हवं आणि पहिले बॅच करायला हवे का कारण बरेच असे आपण बघितले मॉक टेस्ट आपण जे एम एम पी घेत होतो त्या सेल्फ स्टडी करणारे मुलं पण जॉईन होत होते तर त्यांना काय सांगशील तू त्यांनी कशा प्रकारे प्रिपेअर केलं पाहिजे त्यांनी कसं प्रिपेअर करायला पाहिजे सेल्फ स्टडी करून आले हेच आपले जे पण शुभम सर झाले फातिमा यांचे सगळे विकली टॉक राहतात पहिले तर त्याच्यावरून आपली स्ट्रॅटजी हे करायला पाहिजे तुम्ही सेल्फ स्टडी कर... <coughs> सॉरी सेल्फ स्टडी करत म्हणजे आय विल म्हणजे काइंड ऑफ एकटे आहे तितका मोठा फ्रेंड सर्कल वगैरे नाही म्हणून माझी पण तीच कंडिशन होती माझा पण मोठा फ्रेंड सर्कल नव्हता पण माझे मेंटर्स तितके जास्त होते म्हणजे तुम्ही सगळे होते तुम्ही मला एकदम चांगल्याने गाईड केलं आणि मॉक वगैरे द्या तुम्ही पण ते अॅनालिसिस वगैरे पण करा आणि बेसिक्स वर जास्त फोकस करा जर हे नसेल येत्या छोट्या गोष्टी राहतात आता हे फ्रेंड सर्कलचा विषय आला तर बऱ्याचदा काय होतं मुलं जी केव्हा करतात जेव्हा त्यांचा ग्रुप असतो तेव्हा तर तुझं जी केलमो करायचा सतीश सोबत पण तो एकटा प्रिपेअर करतो तर एकट्याने कसं जीकेला प्रिपेअर करता येईल जे मुलं आता सर्व एकटा अभ्यास करत असतील त्यांना काय सजेशन सर मी लिहून आणले एकदा हा सर जनरल अवेअरनेस तुम्ही असं पाहिलंय की एक आय बी पी एस पीओ मेन सोडली ना तर यावेळेस कोणता जीएस ओपन होता आलं सगळे जीए खूप कठीण आले होते तर कसं वन आवर स्ट्रॅटेजी सर टू आवर स्ट्रॅटेजी तर वन आवर स्ट्रॅटेजी माझी अशी होती की मी फक्त स्टडी आयक्यूज करत होतो डेली वन स्टडी हा म्हणजे सांगतो मी कसं करत होतो सर ते स्टडी आयक्यूचं कसं होऊन जाते की बा जीए मध्ये कोणतं पण नवीन जे पी डी एफ आहे किंवा काही पण करताना स्वतःला हा प्रश्न विचारा की पुढे जाऊन मी हे रिवाइज करणार आहे का जर या प्रश्नाचं उत्तर नाही आहे तर ते तिथेच सोडून द्या रिव्हिजन त्याला हात लावणंच काही अर्थ नाही आहे तर मी स्टडी ऐकू कसं करत होतो मी आता पहिले गौरव घर सरचे जे डेली व्हिडिओज होते ना सर त्याचे सगळे मी प्रिंट आऊट काढत होतो आणि नंतर ते करत होतो पण मला ते डेली व्हिडिओजचं हे करायला टाईमच नाही भेटला मी आता नंतर व्हिडिओज बघत होतो आणि क्विज देत होतो हा पण जे बँकिंग अवेअरनेस आणि बेस्ट थ्री हंड्रेड एम सी क्यूज आहे त्याच्यात छान प्रिंट काढत होतो मी आणि सर जे पण एक्स्ट्रा सांगत होते त्याच्यावर असे नोट्स लिहून राहत होते आणि तितकंच मी रिवाईज करत होतो हा ही वन आर ची स्ट्रॅटेजी झाली आता तुम्हाला अजून एक तास द्यायचा आहे तर मग मग आपले हे आ, एक विकली पीडीएफ तुम्ही घेऊ शकता अफेअर्स क्लाउड कॅन बी मी कधीच अफेस्ट क्लाउड केलं नाही बट इट्स सजेस्टेड वीकली विकली हो आपलं सीएनए पण आहे सर एसएससी एस लेटेस्ट सीएनए जे आहे ते पण आहे आणि प्रॅक्टिस मॉक्सच्या त्या क्विझेस जे आहे ओके प्रॅक्टिस मॉक्सच्या वीकली क्विझेस द्यायला हवे दॅट वॉज मॅन स्टडी आय क्यूचे क्विज देत होता की फक्त प्रॅक्टिस मॉक मी दोन्ही करत होतो दोन्ही तुम्हीच विचार करा ना जर मी फक्त ट्वेंटी मिनिट्सचा व्हिडिओ पाहतोय आणि बँकिंग अवेअरनेस आणि काय बेस्ट थ्री हंड्रेड तर कधी कधीच येते ना तर माझ्याकडे खूप वेळ राहत होता जी डेली वन आवर्स होती डेली तो वन आवर करत होता इफ यू टू गो द द्रा मॅच गो फॉर टू आवर्स पण त्याच्यापेक्षा जास्त नका करू कारण आर ओ आय भरपूर नाही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जी केला तितका मॅथ मध्ये येऊ शकतो माझी स्ट्रॅटर्जी अशी होती आर आर बी पी एस झालं झालं कट ऑफ जो आहे तो मॅथ्स एलआर इंग्लिश वरच निघायला पाहिजे जीए मध्ये जितकी भेटेल तितकी लीड <laughs> जीके मध्ये जेवढे मिळेल तेवढे इंटरव्ह्यू साठी लीड असते तर लीड लीडवर विषय आला की आयबीपीएस पीओ ला आपल्याला सतरा मार्काची लीड होती तुला काय वाटतं हे लीड किती इम्पॉर्टंट आपल्या सिलेक्शनच्या दृष्टीने खूप जास्त इम्पॉर्टंट लीड सिलेक्शनच्या दृष्टीने कारण इंटरव्ह्यूज कधी कधी खूप आर्बिटेरी होऊन जातात तर तिथे लीड बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे लीड चांगली असेल आणि आपले इंटरव्ह्यू थोडा ऍव्हरेज पण गेला तर आपल्याला तिथे एज आहे बाकी कॅन्डिडेट पेक्षा ओके तर बस जनरल अवेअरनेस झालं मेंटरशिपचं झालेलं आहे तर मॉक टेस्ट हे सर्व झालंय आहे तर मला एक लास्ट काय सांगशील तू मुलांना की कशा प्रकारे आता बघ बरेच मुलं असे आहेत की त्यांनी भरपूर मेन्स दिल्या मागच्या दोन हजार बावीसला त्यांना काय मोटिवेट करशील की काय त्यांनी करायला पाहिजे जेणेकरून तुझे जेवढे रिझल्ट आहे ऍट त्यांचा एक तरी रिझल्ट आला पाहिजे म्हणजे yeah. प्रत्येकाला जॉब मिळेल तर मला असं वाटतं की जर त्यांचे थोड्याशे आणि राहत असेल तर ते त्यांचे नक्कीच एक पेक्षा जास्त रिझल्ट येणार आहे तुम्ही हे इतकं बघा की तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे इट जस्ट टू थ्री मार्क्स मोर एन

पूरे सेशन में सौरभ ने जितनी भी बातें कही बहुत टू द पॉइंट स्पेसिफिक स्ट्रैटेजी कही क्योंकि सौरभ का ज्यादा समय तो पूरा वर्क में था सो यू यू ऑलवेज टॉक सो लेस एट होम दिस लास्ट क्वेश्चन फॉर आप इतना कम बात करते हैं कि घर पे बात करते हो ज्यादा बातें तो मुझे करना बहुत अच्छा लगता है लेकिन काम की बातें करना अच्छा लगता है दिस इज इंपॉर्टेंट बात करना अच्छी बात है लेकिन काम की बात करना ये ज्यादा अच्छी बात है सो yeah. so, सौरभ आपको कुछ कहना है ओके okay, सो so वो एक पॉइंट तो बहुत ही इंपॉर्टेंट था जो डिस्कस करना रह गया हाँ। सौरभ शिवम सर कहते हैं रुपेश सर कहते हैं कि मॉक टेस्ट में किसी बाजू फ्रेंड को बिठाओ कोई ग्रुप स्टडी वाले बंदे को बिठाओ, आपका तो कोई ग्रुप नहीं नहीं पढ़ाई के टाइम आपने मान नागपुर में किसी को फ्रेंड बनाया नहीं।, नहीं तो फिर आप किसे बिठाते थे मैम एक्चुअली मेरी जो सक्सेस है उसमें बहुत बड़ा

तर तुम्ही सरांना काय सांगता आमच्या फ्री कोणीच नाही अरे वडील बसू शकता आई बसू शकते समजलं तर चांगलं नाही तर प्री तर त्यांची पण निघून जाणारच आहे सो so, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं एक और एक बात बी माझं ना सात वाजता सकाळी लेक्चर राहत होत okay. तर मी झोपूनच राहत होतो जसच okay. माझ्या आईला कळलं की मी झोपून राहत होतो ती अशी उठवत होती आणि स्वतः किचन मध्ये काम करत होती आणि मला म्हणत होती की तू माझ्या समोर लेक्चर कर कारण तू झोपून जाणार आहे मला काही भरोसा नाही तुझ्यावर

तो इतना बड़ा योगदान कहते हैं ना माँ बाप का सैक्रिफाइस ही बच्चों का सक्सेस बनता है yes तो पेरेंट्स का सैक्रिफाइस सिर्फ ये नहीं होता है कि पैसे दे दिया ट्यूशन लगा दिया लेकिन उनके पीछे भी मेहनत जो आपके पेरेंट्स ने किया से दैट कि आपकी मम्मा आपके साथ बैठ के लेक्चर करती है पापा आपके पीछे रहते हैं मॉक टेस्ट देता नहीं तो, तो क्या सपोर्टिव पेरेंट्स को सक्सेस का चार चांद आपने लगा के दे दिया उनके सेक्रीफाइस के लिए तो मेहनत के लिए और कुछ है बच्चा जो आप शेयर करना लाइक द लास्ट मोनोलॉग दैट यू सेड मैम इट इज सीन दैट आई लाइक एक और कोट लाया हूं मैं बिल्कुल गो अहेड uh, कैसे रहता है कि ये एक ऐसे जाता है कि मन ही मन को जानता मन ही मन का मीत मन के हारे हार है मन के जीते जीत क्योंकि ये जो है ना गो गो दिमाग की लड़ाई है

ऑफिसर हो जाएगा तू तो एम की क्यों दे रहा है क्योंकि ऐसे वो जो एक घंटा है जो हम बाहर जाके बैठते हैं उसमें जो हम सीखते हैं वो हम घर पे किसी कोई भी मौके में नहीं सीख सकते नहीं। तो वही मैं एमबीए के बच्चों को भी बोलना चाहूंगा कि आप सिर्फ एमबीएस के पीछे मत भागो बाकी के, के, बाकी के भी एग्जाम दोका फायदा ऐसे हो जाता है कि आईपीएल में अभी जैसे रहता है एंड अवे फॉर्मेट रहता है सात मैचेस अवे में होती है और सात मैचेस होम में होती है तो ये जो एस एस सी हो गया एफ हो गया ई हो गया वो मेरे लिए अवे वाली मैचेस हो गई थी ओके okay. और अपनी जो बैंकिंग की थी वो, कोर, वो मेरी होम मैचेस हो गई थी तो मुझे वो बैंकिंग के एग्जाम बहुत अच्छी से जाती थी एंड uh, अभी सबसे बड़ी इम्पोर्टेंट कहानी है मेरी ये एस बी आई पीओ मेन्स मेरा ट्वेंटी जनवरी सिडवी की एग्जाम थी नागपुर में

वो जो एग्जाम थी वो शाम को चार बजे साढ़े चार बजे खत्म हुई थी फोर थर्टी पी एम को अभी वहां से हम आते हैं अभी समृद्धि महामार्ग बन गया उसके कारण टाइम बहुत कम हो गया है लेकिन मैं फाइव ए एम को नागपुर पहुंचा इंस्पाइट ऑफ एवरी थिंग फाइव ए एम फाइव थर्टी ए एम एंड सेवन ए एम आई वॉज एट देंटर फॉर एस बी आई पी

मन ही मन को जानता मन ही मन का मीत मन के हारे हार है मन के जीते जीत वेरी ट्रू इट ऑल बिगिन जीत और हार अपने आप से पहले कर लो दुनिया तो बहुत दूर की बात है That's तो मैंने सिर्फ इतना सोचा था कि आई थिंक आई कैन डू इट सो लेट्स डू इट पेरेंट्स का फुल सपोर्ट था

Take it to a stretch. मतलब मतलब करना पड़ेगा, ही right. बस कि आप फोकस आप खुद पे करो, अपनी ये देखो, so, मतलब बहुत लोग नहीं चाहिए लाइफ में सक्सेसफुल होने के लिए हुँ. दो तीन ही चाहिए मेंटर्स अच्छे से पकड़ो एक फाधा दोस्त रहा तो भी ठीक है आपके पेरेंट्स रह गए उनका सपोर्ट रहा दैट इज इनफा विल गेट इट फॉर्मूला ऑफ सक्सेस इज सिंप्लीफाइड बाई सौरभ बहुत सिंपल तरीके से फॉर्मूला सौरभ ने आपको यहाँ समझाया है जिसको चाहिए तैयार हो जाओ क्लियर सो सौरभ ऑन बिहाफ़ टीम ऑफ एस एस एव अ स्मॉल मोमेंटो ऑफ एप्रिसिएशन स्मॉल मोमेंटो ऑफ लाव सो स्मॉल मोमेंट ऑफ बेस्ट विशेष टू यू एंड दिस ट्रॉफी वी वर रियली मिसिंग यू ऑन द डे ऑफ फेलिसिटेशन सो दिस

का रिजल्टेशन ऑफ कोर्स सौरभ के पेरेंट्स भी आने वाले हैं नेक्स्ट डे स्टेशन को सर बैठे हैं यहाँ पे सौरभ के डैडी हमारे साथ स्टूडियो में अ प्राउड फादर आई शुड से अ प्राउड फादर फाइनली योर सन हैज मेड यू वेरी प्राउड दिस इज द डे व्हिच एवरी पेरेंट वांट्स टू सी इन हिज लाइफ वंस एट लीस्ट कि हमने 100% मेहनत की तो 100% रिजल्ट हमारे बच्चे ने दिया है इसका

एक एक शब्द इंपॉर्टेंट आए ऐसा प्रणव सा बोलना है प्रणव करके दिखा दो अप्लाई तो फिर सौरभ का रिकॉर्ड आप भी तोड़ सकते हो देखते हैं सौरभ का रिकॉर्ड तोड़ने वाला कोई नेक्स्ट विक्टर तैयार है होता है या नहीं ओके थैंक यू सो मच एक एक शब्द आपके सीओटी का नोट डाउन किया जाएगा अप्लाई किया जाएगा एंड लाइन वेयर आर यू ज्वाइनिंग पूछा ही नहीं इतने सारे